बाळांनो, आज आपण आपल्या अविरत क्लासेस महादेवनगरच्या ब्रँचमध्ये इथं एका कार्यक्रमासाठी एकत्रित आलेलो आहोत. तुम्हाला मी आधी सांगितल्यासारखं आज आपल्याला शिर्डीचे मुबीन शेख सर करिअर गायडन्स आणि मोटिवेशनल स्पीच देणार आहेत. तर तुम्ही त्यांना शांतपणाने व्यवस्थित ऐकून घेणार आहात आणि त्यांनी सांगितलेले जे पण त्यांचे विचार असतील ते स्वतःच्या चरणामध्ये आणणार आहात आणि तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्यामध्ये बदल करून आत्तापर्यंत जे जसं वागलात त्याच्यामध्ये भरपूर बदल दिसला पाहिजे उद्यापासून मला. आणि सरांबद्दल मी थोडंफार सांगेल की मुबीन सर जे आहेत ते शिर्डीमध्ये एका श्री साईबाबा महाविद्यालयामध्ये झूलॉजी डिपार्टमेंटमध्ये टीचिंग करत आहेत सध्या. आणि सरांनी सध्या आता PhD मध्ये एका ओनियनवरती जे थ्रिप्स असतात त्याच्यावरती ते रिसर्च पण करत आहेत. तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं होतं पिपेटी मेकिंग अँड एडिटिंग जो कोर्स आहे तो पिपेटी मेकिंगचा कोर्स सरांनी 3 ते 4 असे कोर्सेस सरांनी घेतलेले आहेत आधी. आणि त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे बऱ्यापैकी बरेच शिक्षक त्याच्यामध्ये होते आणि बऱ्याच शिक्षकांनी सरांनी घेतलेल्या पिपेटी मेकिंगचा जे स्किल होतं त्याचा फायदा पण घेतलेला आहे. तसंच सरांनी नटसम्राट या नाटकावरती जे एकपात्री प्रयोग होता तो केलेला होता त्याच्यासाठी त्यांना सरांना नॅशनल अवॉर्ड पण मिळालेला आहे. आणि पिपेटी मेकिंगमध्ये तर सरांना बऱ्यापैकी नॅशनल स्टेट लेवल अवॉर्ड जे आहे ते मिळालेले आहेत. तर मी सरांना सांगेन की तुम्ही तुमच्या ज्ञानाने आमच्या मुलांना थोडंसं मोटिवेट करावं. श्रद्धा आणि सबुरीचा मौलिक संदेश हा यशोमंत्र मूलमंत्र आणि कानमंत्र समस्त विश्वाला देणाऱ्या श्री साईबाबांच्या पवित्र स्मृतीस माझं प्रथम विनम्र अभिवादन. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यानं अधिराज्य गाजवलं, सह्याद्रीच्या कातळी छातीवर ज्यानं 32 मणी सुवर्ण सिंहासन संस्थापना कैक वर्षाचा अन्यायाचा आणि अत्याचाराचा अंधकार अगदी चिरून काढला आणि ज्या माणसानं झोपल्या माणसाला जागं केलं, जागल्या माणसाला उठवलं, उठल्या माणसाला लढायला लावलं, लढायला लावलेल्या माणसाच्या हातात नंगी तलवार दिली आणि ज्यांना वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला, असा तुमचा मान, माझा अभिमान आणि अख्ख्या महाराष्ट्राचा स्वाभिमान, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना माझं अभिवादन. आजच्या या सोहळ्यामध्ये ओसाड आणि उजाड अशा वाळवंटामध्ये ज्यावेळेस धोधो मुसळधार पाऊस पडावा आणि वातावरण कसं मनमोहित आणि मन कसं प्रफुल्लित आणि उल्लसित व्हावं अगदी तसंच वाटलं तुमचा हा सर्व मेळावा पाहून, तुमच्या सगळ्यांचा हा वर्ग पाहून. त्यामुळं सर्वप्रथम एका नवीन ध्येयानं प्रेरित झालेल्या, आपल्या स्वप्नाच्या आश्वावर आरूढ झालेल्या तुम्हा सर्व बालगोपाळांना मी अभिनंदन देतो, कारण तुम्ही एक स्वप्न, एक ध्येय उराशी बाळगून आमचे कलिग्ज इरफाना मुल्ला मॅडम यांच्या क्लासला तुम्ही ॲडमिशन घेतलं आणि इथं तुम्ही तुमचं शिक्षण प्रशिक्षण घेत आहात. त्यासाठी मी तुमचं, मॅडमचं, सर्वांचंच सर्वप्रथम इथं अभिनंदन व्यक्त करतो. मूळ विषयाच्या गाभाऱ्यात जाण्या अगोदर सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जो बरोबर देईल त्याला रोख 500 रुपयाचं पारितोषिक मी तुम्हाला इथं देणार आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्या प्रश्नाचं जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर 10,000 रुपयाचं पारितोषिक तुमच्या फोनपेला किंवा गुगल पेला मी ऑन दी स्पॉट पाठवणार आहे. त्यानंतर शेवटी मी एक तिसरा प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर 1,00,000 बक्षीस तुम्हाला ऑन दी स्पॉट मी तुम्हाला देणार आहे. त्याच्या पुढे जाऊ शकत नाही, बॅग मालच नाही माझा तेवढा. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला मला हा विचारायचा आहे की तुम्ही 10वी नंतर किंवा 12वी नंतर जे काही करिअर निवडता
त्या संदर्भातला हा प्रश्न आहे की आयुष्यामध्ये ती एकच गोष्ट जर तुमच्याकडे जर असली ती एकच तरी पुरेशी आहे, कोणतीही दुसरी गोष्ट नसली तरी चालेल. मी तुम्हाला एक पझल स्वरूपातला देणार आहे, थोडा वेळ हे मी पुसून टाकतो आणि मला मार्कर पेन द्या तुम्ही एक, आणि तुम्हाला पझलच्या स्वरूपात मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि नंतर आपण व्याख्यानाला सुरुवात करूयात. हे एक सुरुवातीला तुम्हाला महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे की तुम्ही सर्वप्रथम या क्लासला ॲडमिशन घेत असताना किंवा बारावीनंतर कोणतं करिअर घ्यावं, कोणतं करिअर निवडावं, हा यक्ष प्रश्न, हा मूल प्रश्न ज्यावेळेस तुमच्या समोर आ वासून उभा ठाकतो त्यावेळेला तुम्ही कोणता निर्णय घेता किंवा कशा पद्धतीनं बघता? आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडं, घटनेकडं, कोणत्याही व्यक्तीकडं, कोणत्याही निकालाकडं तुम्ही कोणत्या पद्धतीनं पाहता? आता तुम्ही माझ्याकडं बघताना सुरुवातीला प्रथम दर्शनी ज्यावेळेस मी तुमच्या नजरेस पडलो त्यावेळेस तुम्ही काय विचार केला हाही तितकाच महत्त्वाचा आहे प्रश्न. त्यामध्ये ते ॲडमिशन घेत असताना किंवा तुमचा 12वी 10वीचा निकाल लागल्यानंतर तुम्ही त्याकडं कसं बघितलं, कोणती घटना असो, कोणती प्रसंग असो, कोणता प्रसंग असो किंवा कोणताही प्रकारचं त्यामध्ये वातावरण असेल, व्यक्ती असेल, पाहण्याचा तुमचा कल कसा आहे त्यावरती आधारित हा एक प्रश्न विचारणार आहे. समजा मी यामध्ये ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम हे 13 अल्फाबेट झाले, ठीक आहे, एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय अँड झेड. ओके, इफ आय असाइन, ओके थोडंसं इंग्रजी समजेल ना तुम्हाला, ओके, इफ आय असाइन दॅट नंबर टू ईच ऑफ दॅट अल्फाबेट, ओके, आय वॉन्ट दॅट फॅक्टर इन युअर लाईफ विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, 100% इम्पॉर्टंट, नॉट लेस दॅन 100%, नॉट मोर दॅन 100%. ती जर एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही काहीही त्या एका गोष्टीच्या बळावर मिळवू शकता. ती एक गोष्ट कोणती आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, जे काही तुम्ही शब्द, जे काही एक वर्ड तुम्ही सांगणार आहात तो एक वर्ड तुम्हाला कमवायचा आहे, तो लर्न करायचा अगोदर तो एक वर्ड, त्यानंतर तो अर्न करायचा आहे तुमच्यामध्ये, तुमच्या आचारामध्ये, तुमच्या विचारामध्ये, तुमच्या संस्कारामध्ये तो शब्द आणायचा आहे, तुमच्या वक्तृत्वामध्ये, दातृत्वामध्ये, नेतृत्वामध्ये, कर्तृत्वामध्ये सुद्धा तो शब्द तुम्हाला आणायचा आहे. असा एक शब्द, अशी एकच गोष्ट तुमच्या आयुष्यात कोणती महत्त्वाची आहे, किती असेल तर दुसरं काहीही नसलं तरी काहीही होणार नाही, काहीही बिघडणार नाही, अशी एकच गोष्ट मला सांगायची आहे. त्यासाठी आपण कसं करणार आहे, समजा मी इथं एका प्रत्येक अल्फाबेटला एक असा नंबर दिला 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13, तिकडे काय केलं 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26, तर 26 अल्फाबेट्स आहेत, हे बरोबर आहे. आता मला सांगा तुम्ही काय म्हणाल. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगतो की आयुष्यात सक्सेस हे महत्त्वाचं आहे, या शब्दाबद्दल सर्वात शेवटी याची व्याख्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्याबद्दल नंतर बोलूच आपण. पण समजा की सक्सेस तुम्ही म्हटलं की सक्सेस महत्त्वाचं आहे, ते असलं की काही लागत नाही, तर त्याची बेरीज आपण बघूया. आपला मोटो काय आहे, आपलं टार्गेट किंवा आपली यामध्ये कंडिशन काय आहे की 100% ते उपयोगी आहे, ओके, ते त्याच्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही, अशा प्रकारचं आपल्याला बघायचं, जास्त नाही आणि कमी नाही असं कोणतं आहे. तर यस फॉर किती आहे नंबर इथं 14, ओके, तो एक वर्ड सोडला, तो एक कॉम्पोनंट सोडला की दुसऱ्या कोणत्याही शब्दाची बेरीज 100 येत नाही. आणि हे खरं आहे, हे फक्त पझल नाही आहे, हे फक्त कोड नाही आहे, कळलं का नाही, त्यावेळेस मी तुम्हाला तो शब्द सांगेन त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच आहे म्हणून. 14, यू फॉर काय आहे वर बघून सांगा मला 5, 21, सी काय आहे 3, इथं 3, ओके, हे किती आहे 5, एस फॉर किती आहे परत 14, हे किती आहे 14, 14, 14, 28 आणि 14, 42, 42 आणि 21 किती झाले, अच्छा एस 19 आहे, और यहां पर ये 19 और ये भी 19, ठीक आहे, 19
19 और 19 कितना हो गया 19 7 2 3 4 5 ओके 57 ये 24 27 और 5 32 ये कितने हो गए 9 और ये फिर 89 ओके इट इज इट फॉल शॉर्ट टू दैट गोल्डन नंबर दैट इज 100 ओके वी वांट दैट एग्जैक्ट 100 नॉट लेस दैन नॉट मोर दैन 100 दुसरं सांगा कोणते फ्रेंड्स महत्वाचे तुम्ही म्हणाल फ्रेंडशिप फ्रेंड बरोबर आहे एफ फॉर काय आहे 6 आर फॉर काय आहे 18 आय आय फॉर काय आहे 9 ओके ई फॉर 5 एन फॉर 14 एन डी फॉर 4 18 सा 24 24 आणि 5 29 आणि 9 38 आणि 4 42 आणि 10 52 आणि 4 किती आहे 56 म्हणजे किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे फक्त हे 56% इम्पॉर्टंट आहे कोणी कोणी लव ही म्हणेल बरोबर आहे कोणत्याही गोष्टीवरच असतं आपलं आता इथं एल ओ व्ही ई बरोबर आहे आता इथं एल फॉर काय आहे 12 ओ फॉर काय आहे 15 व्ही फॉर काय आहे 22 आणि ई फॉर काय आहे 5 15 आणि 12 27 आणि इथे किती झाले 27 27 आणि 27 किती झाले 54 इट इज नॉट इवन इम्पॉर्टंट दॅन फ्रेंडशिप ओके म्हणजे इथे किती आहे फ्रेंड्स आणि लव सगळं सक्सेस वगैरे नॉलेजचं करा येणार नाही मनीचं करा येणार नाही ओके तुम्हाला अजून काय वाटतं ते करा अटेम्प्ट अटेम्प्ट करत राहा म्हणायचं तुम्हाला प्रयत्न करा बरोबर आहे करून बघू आपण अटेम्प्टचं सुद्धा ए डबल टी ई एम टी बरोबर आहे ए फॉर 1 टी फॉर किती आहे 20 परस काय आहे इथं 20 ई फॉर काय आहे इथं 5 एम फॉर काय आहे 13 पी फॉर काय आहे 16 टी फॉर काय आहे इथं 20 20 20 40 आणि 60 बरोबर आहे 16 13 29 आणि हे ते किती झाले 30 आणि हे ते किती झालं 35 किती झालं 95% इम्पॉर्टंट आहे ओके बट वी वॉन्ट दॅट 100 नंबर ओके हार्डवर्क करा नाही येत मी बघितलेलं आहे सगळे वर्ड बघितलेलं आहे हे काय माझं पहिलं लेक्चर नाही यावरती ओके अचीवमेंट वगैरे सगळं करून झालेलं आहे आता मी तुम्हाला तो शब्द सांगतो तुमच्याकडून कुणाचंही आलेलं नाही आहे त्यामुळं 500 रुपयाचं बक्षीस जे आहे ते तुम्ही सर्व मुकलेला आहात ओके एम एमचा तर नाहीच येणार ओके हां गेम एम जी ए म्हणजे काय गेल म्हणजे जी ए आय एल म्हणजे काय आहे मला नाही माहिती त्याचा अर्थ काय आहे जी ए आय एल गेल म्हणजे काय तो क्रिस गेल का त्याचं स्पेलिंग गेलचं त्या जी ए वाय एल ई आहे क्रिस गेल ओके बरं पहा आता दॅट वन थिंग विच इज 100% इम्पॉर्टंट इज नन अदर दॅन वन अँड ओनली ॲटिट्यूड काय आहे ॲटिट्यूड सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं द वे यू लुक टुवर्ड्स द थिंग्स द वे यू लुक टुवर्ड द पर्सन द वे यू लुक टुवर्ड्स द सिच्युएशन द वे यू लुक टुवर्ड्स द कंडिशन कोणत्या पद्धतीनं तुम्ही रिॲक्ट करता कोणत्या पद्धतीनं त्या गोष्टीकडे पाहता किती पॉझिटिव्हली पाहता किती सकारात्मकरित्या पाहता किती वेगळ्या पद्धतीने पाहता ओके जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला ती गोष्ट चांगली वाटेल आणि तुम्ही जर ॲटिट्यूड बदललात म्हणजे दृष्टिकोन बदलला त्या गोष्टीकडे पाहण्याचा कल जर बदलला त्या गोष्टीकडे त्या घटनेकडे त्या प्रसंगाकडे त्या व्यक्तीकडे त्या परिस्थितीकडे पाहण्याचा जर तुम्ही कल बदलला तर ती गोष्ट निगेटिव्हसुद्धा होऊ शकते आणि पॉझिटिव्हसुद्धा होऊ शकते तुम्हाला ते हसवूसुद्धा शकते आणि रडवूसुद्धा शकते तुम्हाला ते आनंदीही करू शकते तुम्हाला ती दुःखीही करू शकते तुम्ही कशा पद्धतीनं ओके त्या गोष्टीकडे पाहता या कोर्सला ॲडमिशन घेत असताना किंवा जे ठराविक तुम्ही जे परीक्षा देणार आहात त्या परीक्षेला सामोरे जात असताना तुम्ही कशा पद्धतीनं या परीक्षेकडे पाहताय बोर्डाच्या परीक्षेकडे कसं पाहताय प्रवेश परीक्षेकडे कसं पाहताय तुमच्या शाळेतल्या ट्युटोरियल टेस्टकडे तुम्ही कसं पाहता हे मला माहीत आहे परत युनिट टेस्टकडे कसं पाहता हेही माहीत आहे
सेमिस्टर एक्झामकडे कसं पाहता हे माहीत आहे, वार्षिक परीक्षेला कसं पाहता हेही माहीत आहे, त्यानंतर प्रवेश परीक्षा जी असते नंतर त्याला कसं पाहता हेही माहीत आहे, याची बेरीज करा, सांगा मला येते का 100 येते का? ए फॉर 1 आहे बरोबर आहे, तर टी फॉर किती होतं 20 प्लस इथे किती आहे 20, आय फॉर किती आहे, ए बी सी डी ई एफ जी एच आय 9 बरोबर आहे, यू फॉर किती आहे, हे 20, यू फॉर एम पर्यंत 13 होतात, एन 14, ओ 15, पी 16, क्यू 17 आणि आर 18, 19 काय झालं, यस नाही 20, टी झालं 20, ओके यस टी, म्हणजे हे 21 झालं बरोबर आहे, हे किती, हे 4 आणि हे किती 5, इकडे बघा हे बघा 4 आणि 5 आणि 9 29 आणि हे बघा हे पहिले आणि इकडं हे हे 20 आणि 21 किती झाले 41 आणि 4 45 आणि 5 50, इथे किती आहे 40 आणि 49 आणि इथे किती आहे 50 किती झाले 100, कोणताही शब्द जो आहे तो 100 येणार नाही, फक्त ॲटिट्यूड म्हणजे तुम्ही कसं पाहता। आता मूळ मुद्द्याकडे मी वळतो, तुम्हाला जे मला सांगायचं आहे ते 1-3-4 मुद्दे फक्त, पण तेही खूप गहन खोल असणार आहेत, त्याकडे सर्वांनी शांत चित्तेनं नम्रपूर्वक आणि रिसेप्टिव्ह माइंडनं ऐका, रिसेप्टिव्ह माइंडनं। आता हे ऐकण्याच्या सुरुवातीला सुद्धा तुमचा ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे की कशा पद्धतीनं तुम्ही ऐकताय, दृष्टिकोन काय आहे, कोण येणार आहे आम्हाला मोटिवेशन द्यायला है की नाही, बघू काय मोटिवेट करतायत, हा मैसी जात आहे की सुधरेन की नाही है की नाही, आपली स्टेटस असतात तसं हां, भले भले आहे 7वी के सेंड ऑफ में यही बोला, 10वी में यही बोला, 12वी में यही बोला, हम बिघडेल है, जर हा विचारणं तुम्ही जर बघत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही। रिसेप्टिव्ह माइंडसेट नाही का, रिसेप्टिव्ह ॲक्सेप्टिव्ह, रिसेप्टिव्ह म्हणजे काय, रिसीव्ह करणारा, रिसेप्टिव्ह म्हणजे काय आहे, रिसीव्ह करण्याच्या नियतीनं, रिसीव्ह करण्याच्या जे आहे ते इच्छेनं किंवा त्याच्या दृष्टिकोनानं तुम्ही ते ऐकायचं आहे तुम्हाला, ओके। ढिम्म वृत्तीनं जर ऐकलं तर मीच काय, कोणता महापुरुष जरी असेल, देव जरी असेल, तरी तो त्याला थांबवू शकणार नाही, म्हणजे काय थोडक्यात, हिप्नोटाईज करण्याला सुद्धा हिप्नोटाईज करता येणार नाही। ढिम्म वृत्ती म्हणजे काय आहे, काय बोलू दे आम्ही ऐकणारच नाही, असं जर ऐकलं तर कोणताही महापुरुष इवन देव सुद्धा तुम्हाला, म्हणजे तुमचं जे मन आहे ओके, तुम्ही जर उघडलंच नाही, ओपनच केलं नाही तर काहीही समजणार नाही। रिसेप्टिव्ह माइंडनं नम्रपणे ऑनेस्ट पोलाईट राहून ऐका, ॲज अ स्टुडंट ऐका, इज इट क्लिअर, हे खूप महत्त्वाचं आहे, त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे। 10वीनंतरच्या निकालाची, 12वीनंतरच्या निकालाची परंपरा जर सुरुवातीपासून जर बघितली, उत्क्रांतीच्या ओघामध्ये झालेले जे बदल आहेत काळानुरूप ते मी तुम्हाला सांगणार आहे। 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमच्या काळात आमची 10वी आणि 12वी व्हायची, त्यावेळेला आमचे पालक 10वीपर्यंत कधी कॉलेजला किंवा शाळेला ते आलेले नसायचेच, कॉलेजची शाळेची पायरीसुद्धा ते चढलेले नसायचे, चटा चटा चापटा आम्हाला शिक्षक द्यायचे, पण कधी आ म्हणजे उगारून किंवा डोळे वटारून कधी आमच्या शिक्षकांकडे आमच्या पालकांनी बघितलेलं नाही। अशा परिस्थितीत ज्यावेळेस निकाल लागायचा 10वीचा किंवा 12वीचा, त्यावेळेला आमचे पालक आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचे, प्रश्नामध्ये झालेला बदल काळानुरूप कसा आहे तो तुम्हाला सांगण्या अगोदर 25 वर्षापूर्वीचा प्रश्न, 12वीच्या निकालानंतरचा प्रश्न काय होता माहित आहे, बाळा पास झाला का नापास झाला, नापास झाला वाऱ्या करा, पास झाला नारळ फोडा पेढे वाटा, झाला कार्यक्रम कळक नाही, एवढाच प्रश्न असायचा। 15 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वीची परिस्थिती बदलली, पास नापासाचा प्रश्नच उरला नाही, कारण सगळेच जण पास होऊ लागले, नापास कुणी होतच नाहीये, पास सगळ्यांना कंपल्सरी करायचंच असं शासनानंच ठरवलंय, तर नापास तुम्ही होणारच नाही। आता थोडंफार अजून त्यामध्ये बदल होतोय म्हणा, परंतु 10 वर्षापूर्वी हे सगळं बदललं, प्रश्न बदलला उत्क्रांतीच्या ओघामध्ये, प्रश्न पास नापासावर आला नाही, परत घरचे पाहुणे रावळे मित्रमंडळी आई वडील हे काय प्रश्न विचारायचे, हां किती टक्के पडले, पास नापासाचा प्रश्न कशावरती गेला, किती टक्के पडले, 60% 70% पडले, ओके फाईन बरोबर आहे नाईस,
परत 80% पडले, ओके गुड, 90% पडले बेटर, 100% पडले बेस्ट, एक्सलंट, ओके. त्यानंतर सगळ्यांनाच निबंधामध्ये सुद्धा पैकीच्या पैकी पडू लागले. मराठी हिंदी इंग्रजी सारख्या भाषा विषयामध्ये सुद्धा 100% पैकी 100 मार्क विद्यार्थ्यांना पडू लागले. त्यामुळे टक्केवारीचं महत्व काळाच्या ओघामध्ये नामशेष झालं, लोप पावलं. मागच्या 5 वर्षामध्ये ना पास नापासाचा प्रश्न राहिला ना टक्केवारीचा राहिला. आता प्रश्न कसाच राहिला, 12वीला पास झाला याला काही महत्व राहिलंच नाही, 12वीला 90% पडले यालाही काही महत्व राहिलं नाही. मग 5 वर्षापूर्वी असा कोणता प्रश्न आलाय की ज्याला महत्व आलेलं आहे, 12वीनंतरच्या असणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये तुमचं अस्तित्व काय आहे, तुमचं सत्व, तुमचं तत्व, तुमचं अस्तित्व जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर 12वीनंतरच्या प्रवेश परीक्षेमध्ये तुमचा रँक किती आहे, किती मार्क पडले. 12वीला पास झाला काय नापास झाला काय महत्व नाही. 12वीला 70, 80, 90, 100 किती तुम्हाला टक्के पडो त्यालाही महत्व नाही. 12वीनंतरच्या प्रवेश परीक्षेला तुम्ही फक्त टाइमपास एक्झाम म्हणून बघायची, युनिट टेस्ट सिरियसली तुम्ही देता, सेमिस्टर सिरियसली देता, 12वीची बोर्डाची परीक्षा सिरियसली देता. त्यानंतर 1 महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 2.5 महिन्यानंतर सीईटी नीट जीईची एक्झाम असते, त्याला काय म्हणतात, तू कसं करता, गल्लीतले कुत्री मारत मारत एक्झाम करायची त्याची. टाइमपास, 2 तास अभ्यास केला, 22 तास लोळलं गादीवरती, इन्स्टा बघितला, यूट्यूब केलं, हे केलं, ते केलं, बरोबर आहे. म्हणजे प्रवेश परीक्षेचं महत्व आपण जाणत नाही, त्यामुळं आपली ही परिस्थिती आहे. 8वीपासून होतं 5 वर्षापूर्वी, 10वीपासून, 10वी 11वी 12वी त्याच्या अगोदर 9वी 10वीपासून सुरू झालं. कशाचा अभ्यास, जी नीट आणि याचा सीईटीचा. आता मी काल बघितलं त्यांना 7वीला टाकलं, त्या JEE प्रिपरेशनला, नीटच्या प्रिपरेशनला 7वीच्या मुलाला टाकलं. तुमची 3 वर्ष 4 वर्ष वाया गेलेली आहेत, तुमच्याकडं शेवटचं 1.5 वर्ष शिल्लक आहे. 3 वर्षाचं जे काही तुमचं सत्व विरून गेलेलं आहे ते तुम्हाला पुन्हा कमवायचं जर असेल तर तुमचा हा जो ॲटिट्यूड आहे, याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो किती सकस, कणखर, मजबूत, दणकट असला पाहिजे हा तुम्ही विचार केला पाहिजे. की आपले एवढं वर्ष वाया गेले ना, तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे, तो कव्हर अप आपला झाला पाहिजे. पहिले 20 ओव्हरमधले 15 ओव्हर असेच तुम्ही प्लेट खेळला, बरोबर आहे, 200 धावा करायचे आहेत. शेवटच्या 5 मध्ये चौकार षटकार जसे मारावे लागतात तसे चौकार आणि षटकार तुम्हाला मारावे लागणार आहेत. तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करावून घ्याव्या लागणार आहेत आणि खूप कमी काळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे थोडाही हसायला, बोलायला, इकडं तिकडं बघायला तुम्हाला वेळ नसायला हवा. सुरुवातीला तुम्ही महिन्यागणिक विचार करायचा, या महिन्याला अभ्यास करायचा, या महिन्याला नाही. परत तुम्ही महिन्याच्या आठवड्यागणिक विचार करू लागा, आता त्यानंतर दिवसागणिक विचार करू लागा, मिनिटागणिक विचार करू लागा, सेकंदा गणिक विचार करू लागा की या सेकंद माझा वाया गेला, हा सेकंद उपयोगी पडला, हा वाया गेला, हा उपयोगी पडला. म्हणजे सेकंदा वरती ज्यावेळेस तुमचे विचार येतील त्यावेळेला खऱ्या खुऱ्या पद्धतीनं तो कव्हरअप होणार आहे. तो 3-4 वर्षाचा झालेला आहे ना, तो 12वीची परीक्षा देऊन 2-3 वर्षानंतर सुद्धा एक्झाम ही देता येते, बरोबर आहे, प्रवेश परीक्षा देता येते. तुमच्या बरोबरीनं कॉम्पिटिटर कोण असणार आहेत माहीत आहे, 3 वर्ष रिपीट एक्झाम देणार आहे, 2 वर्ष रिपीट एक्झाम देणार आहे. मग त्यांचा अभ्यास जास्त असेल का तुमचा असेल, त्यांचा असेल. पण तुम्हाला कम्पीट कुणाशी करायचं आहे, स्पर्धा कुणाशी करायची आहे, तिसरी एक्झाम देणारी. आता तर 5 प्रयत्न अटेम्प्ट आलेले आहेत, 5 अटेम्प्ट, कळलं का नाही. मग 5व्या अटेम्प्ट बरोबर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टवाले कम्पीट करणार, मग तुम्हाला किती कव्हर करायचंय, पुढच्यांशी बी करायचंय, म्हणजे 7वीपासून आता लागले ना तुमच्याशी कम्पीट करायला, त्यांच्याशी बी तुम्हाला करायचं, म्हणजे मागचे 5 वर्ष, पुढचे 5 वर्ष, 10 वर्ष कव्हर करायचे आहेत. विचार करा कशा पद्धतीनं तुम्हाला विचार केला पाहिजे. सक्सेसचे डेफिनेशन मी सांगणार होतो ना, ते सांगतो तुम्हाला महत्वाचं. सॉक्रेटिस माहिती आहे तुम्हाला, त्याला एका तुमच्यासारख्याच तरुणांना विचारलं की सक्सेस म्हणजे काय, व ह्याची परिभाषा म्हणजे काय. जसे 10वी 12वीच्या परीक्षेनंतरच्या विचारणाऱ्या प्रश्नांची परिभाषा बदलली, काळानुरूप ती परिभाषा, ती व्याख्या बदलली, प्रश्नाची व्याख्या बदलली, बरोबर आहे, प्रश्नाचं स्वरूप बदललं. तसंच यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी आहे. कुणाला 50% पडले बॉस सक्सेसफुल, म्हणजे तो काय झाला, अल्पसंतुष्ट झाला. अल्पसंतुष्ट कधी नसावं, मी सगळे तुका म्हणे म्हणतो ना आपण, संत तुकारामांचा असेल, भगवद्गीता असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सगळं वाचून मी ते फॉलो करतो, पण फक्त एक करत नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, बरोबर आहे का नाही.
ते मला फॉलो करे करणं झालं नाही, पडले ना 50 अनंतानं, म्हणजे मला काय केलं, अनंत म्हणजे देवानं मला असं ठेवलं, तैसेची राहव्यात बस, यात संतुष्ट राहता तुम्ही, बरोबर आहे. चला मग काय करू आपण, आता मेडिकलला नाही, इंजिनिअरिंगला नाही, आता BSc करू, बरोबर आहे. मग आमच्याच पुढे येऊन, मी BSc चा शिक्षक आहे, बरोबर आहे. मी त्यांना सांगत असतो, FY च्या मुलांना मी सांगत असतो, आमच्या 13वीच्या, तुम्ही जे आलाय ना सगळे, एकामा नशिबींचा मेळावा आहे हा, कळलं का नाही. हे जे तुम्ही म्हणजे कष्टापासून पळवाट शोधणारे सगळे इथं एकत्र आलेले आहात, सगळी क्रीम गेली मेडिकलला, इकडं इंजिनिअरिंगला, गाळ उरला आमच्याकडं समोर, त्या गाळाला साफ करत राहायचं आयुष्यभर, हे आमचं अस्तित्व राहिलेलं आहे. आता बर्बाद झालं तुमच्या समोर उभं राहून, असं मी त्यांना सांगतो. म्हणजे तुम्ही राहू नका कोणत्या BSc शिक्षकासमोर उभं राहून, कळलं का नाही. तुम्ही तिकडे जावा जिथं तुम्हाला जायचं आहे. मी BSc शिक्षक आहे, ॲडमिशनसाठी मी मोठे मोठे PPTचे पॅम्पलेट्स तयार करतो. या ॲडमिशन घ्या, ॲडमिशन घ्या, ते माझ्या कॉलेजसाठी, माझ्या पोट पाहण्यासाठी करतो मी. पण मी तुम्हाला इथं सांगतो, तुम्ही नका जाऊ, कळलं का नाही. 50% पाडूया, अल्पसंतुष्ट राहूया, BSc करा, तिथं MCVC करा, ते फिटर व्हा, टर्नर व्हा, तसलं काही करायचं नाही. ओके, तुम्हाला काय ठरवलंय आता, ते ठरवलेला जो हेतू आहे तो सात जमिनीखाली गाडू नका, प्राथमिक हेतू पूर्ण करा. तुमचा प्राथमिक हेतू काय आहे, मेडिकलला जायचं किंवा इंजिनिअरिंगला जायचं, आता लक्षात घ्या. दुसरा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे, मी तुम्हाला सांगितलं एकच गोष्ट महत्त्वाची, ती कोणती आहे, कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन. दुसरी गोष्ट अशी आहे की 12वीनंतर तुमच्यासमोर दोन मार्ग उभे ठाकतात, एकतर कुठं जायचं, मेडिकलला जायचं किंवा कुठं जायचं, इंजिनिअरिंगला जायचं. सगळ्यात मोठा बिंडोख आणि मूर्ख विद्यार्थी तो आहे की जो म्हणतो की मी PCMB ठेवलेला आहे, जर मला PCMध्ये चांगले मार्क पडले तर मी इंजिनिअरिंगला जाईल, PCBला चांगले मार्क पडले तर मेडिकलला जाईल. अरे ते काय भाजीपाला आहे का, ही भाजी आवडली नाही त्याच्याकडे जावा, तो काय राजकीय पक्ष आहे का, हा आवडला नाही तिकडे जावा. अरे ते क्षेत्र आहे, ते करिअर आहे तुमचं, एकच ठेवायचं, एकच ध्येय. एकदा का माझ्या या भूतलावरती जन्म घेण्याचा माझा हेतू काय आहे, देवानं मला या पृथ्वीवर कशासाठी पाठवलंय, कुठल्या तरी आयुष्याच्या वळणावर तुम्हाला हा प्रश्न भेडसावतो, रात्रीतून जागे करतो, रात्र तुमचे डोळे फोडतो की यस, मला समजलंय की माझा हेतू काय आहे. आणि हा हेतू मला समजला की आता मला या हेतूपासून माझा डोळा, माझं जे मार्गक्रमण आहे ते दुर्लक्षित करायचं नाही. एकदा का ते मला समजलं की हा माझा पर्पज आहे, आता माझा पर्पज आहे हा होता की मला या विद्यार्थ्यांना मार्गदर्शित करायचं, मला समजलं हे, मी ते मार्गदर्शन करू शकतो, हे मला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस मी शिक्षक झालो. 11वी बायोलॉजी शिकत असताना 11वी बायोलॉजीचा शिक्षक होणार हे ठरवलं आणि तेच झालो. मला काय MPSC UPSC करता येत नव्हती, मला काय IAS होता येत नव्हतं, मला काय इंजिनियर होता येत नव्हतं, सगळं होता येत होतं, पण नाही, आता ठरवलंय ना, आता काय करायचं नाही, माघार नाही. तुम्ही काय ठरवलंय, आता जे ठरवलंय ते खरं खुरं असतं या वयात ठरवलेलं. तुम्हाला मी एक दुसरा प्रश्न विचारणार होतो ना, तो हा विचारतोय की मला, मी तुम्हाला 4 व्यक्तींची नावं सांगणार आहे, ठीक आहे, त्याच्यातील मला एक साम्य सांगायचे, ज्या महापुरुषांचा विचारांचा पगडा माझ्या स्वभावावर, माझ्या विचार आचारा विचारावर आहे, त्या 4 महापुरुषांची जी इतिहासाच्या पानावर आपल्याला भेटतात त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, श्री साईबाबा आणि सचिन तेंडुलकर, या 4 मधील एक साम्य मला सांगायचं. एक साम्यला 10,000, 2 साम्य सांगितली तर 20,000, आणि 3 साम्य जर सांगितले तर 30,000. ऑन द स्पॉट खोटं बोलत नाही मी, तुम्हाला दाखवतो. एक साम्य सांगायचं या 4 घातलं. तुम्ही या सगळ्यामध्ये यस आहे असं बोलू नका बरं का, या सगळ्यामध्ये यस आहे सांगा, बसा खाली, असं नाही. शिक्षणाचा यामध्ये प्रश्न येत नाही. सचिन तेंडुलकर नाही शिकला, 1 मिनिट. या 4 मध्ये एक महत्वाचं पहिलं साम्य हे आहे की त्या 4 जर क्षेत्र जर तुम्ही बघितलं, एकाचं शक्तीचं क्षेत्र, एकाचं भक्तीचं क्षेत्र, एकाचं विरक्तीचं क्षेत्र, एकाचं क्रीडाकीर्तीचं क्षेत्र, बरोबर आहे, भक्तीचं श्री साईबाबांचं, शक्तीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं, संत ज्ञानेश्वरांचं भक्तीचं, विरक्तीचं साईबाबांचं, आणि क्रीडाचं कसं कोणाचं आहे, सचिन तेंडुलकरचं. भले त्यांचं क्षेत्र वेगळं असेल, भले त्यांची कारकीर्द वेगळी असेल, भले त्यांचं करिअर वेगळं असेल, परंतु त्यांच्यामध्ये एक साम्य हे होतं
की त्या सर्वांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात, त्यांनी आपल्या त्या क्षेत्राची सुरुवात वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी सुरू केली. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी संत त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला, तोरणा किल्ला जिंकला 16व्या वर्षी. साईबाबा शिर्डीला सर्वप्रथम दिसले आले ते वयाच्या 16व्या वर्षी. तिथून त्यांनी श्रद्धानी सबुरीचा सबका मालिकी एक अल्लाह मालिकी एकचा संदेश समस्त विश्वाला दिला. आणि सचिन तेंडुलकर ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं वयाच्या 16व्या वर्षी 16व्या वर्षी. चौघांनी वयाच्या 16व्या वर्षी काय केलेलं आहे, आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे. या वयात जे तुम्ही ठरवता तेच खरं आहे. कधी ठरवायचं असतं एम आपलं? 16, 17, 18, 19, 20 संपलं. 21व्या वर्षी जे एम ठरतं ते खोटं नाटं, ती ऍडजस्टमेंट असते, ती एक तडजोड असते. 16व्या वर्षी ठरवलेलं प्रेम, 16व्या वर्षी ठरवलेलं ध्येय हे आपलं पहिलं प्रेम, कळलं का नाही? त्यामुळं 16व्या वर्षी 16व वरीस हे धोक्याचं नाहीये, हे मोक्याचं आहे. मोक्याचं हाच मोका आहे तुमचा. हिथं जे तुम्ही ठरवलंय, हिथं जे तुम्ही ठरवलंय त्याच्यापासून तुम्ही मार्गक्रमण बदलू नका. बस आता या पाठीमागं मला हात धुवून लागायचंय. तुमच्या माझ्या भाषेत कुत्र्यासारखं त्याच्या पाठीमागं लागायचं, तुमच्या ध्येयाच्या मागं पळत सुटायचं, कळलं का नाही? परत काय होता आलं, एखादं स्किल आलं तर तो साईड बिझनेस वापरा. पण मूळ 16व्या वर्षी काय ठरलं होतं ना, हे होणार, हे च होणार, हे होणार नाही, हे च होणार. च महत्वाचा आहे त्यामधला, मस्ट महत्वाचा आहे. एखादं नवीन स्किल आलं, एमपीएससी करू वाटायला लागली, करा. पण जस्ट नॉलेज बूस्ट करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, हे करू वाटलं, ते करू वाटलं, ते करू वाटलं, ते सगळं करून सगळं करा. पण मुख्य व्यवसाय तुमचा तोच ठेवा जो 16व्या वर्षी सुचला. या वयामध्ये 16, 17, 18 वर्षामध्ये जो सुचला ते ठेवायचं आहे, कळलं का नाही? एकदा का ठरवलं तर मग माघार नाही, झुकेंगा नाही, साला करत काय करायचं आहे, त्याच मार्गानं पुढं पळायचं आहे. ओके, त्यामुळे दोन एम ठेवायचे नाहीत. आता काय ठेवायचं आहे? एकच एम ठेवायचा आहे, हा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. मग हे सगळं करत असताना माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं जर तुम्ही म्हटला, जर माझ्याकडे पैसा आला तर बघेन काहीतरी करेन, जर माझ्याकडे वशिला आला तर बघेन मी काहीतरी करेन, जर तरचा जर तुम्ही विचार केला, जर तरचे पाश, जर तरचे फास हे समूळ तुम्ही नष्ट करा, जर माझ्याकडे पैसा आला तर करेन, जर माझ्याकडे वशिला आला तर हे करेन असं जर तुम्ही म्हटला तर फसला. काहीही झालं तर माझं इप्सित, माझं ध्येय मी पूर्ण करेन, हा धमक, ही आशावाद, हा आशावाद तुम्हाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला एका पक्ष्याचं उदाहरण देईल. ज्यावेळेस एखादा पक्षी एखाद्या लवलवत्या फांदीवरती बसतो, त्यावेळेस तो पक्षी हा विचार करत नाही की ही फांदी लवेल का वाकेल का तुटेल. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आता ज्यावेळेस एखादा पक्षी एखाद्या झाडाच्या लवलवत्या फांदीवरती बसतो, त्यावेळेला तो हा विचार करत नाही की ही फांदी झुकेल का लवेल का तुटेल. कारण माझ्या पंखामध्येच एवढा जोर आहे, एवढा जोश आहे, एवढा जोम आहे, एवढी तलफ आहे, एवढी तडफ आहे, एवढी तगमग आहे, एवढी तडफड आहे, एवढी ऊर्जा आहे, एवढी कुवत आहे, एवढी स्फूर्ती आहे, एवढी प्रेरणा आहे, एवढी ताकद आहे की त्या जोराच्या, त्या जोशाच्या, त्या जोमाच्या, त्या तलफेच्या, त्या तडफडीच्या, त्या तगमगीच्या, त्या ऊर्जेच्या, त्या स्फूर्तीच्या, त्या कुवतीच्या, त्या ताकदीच्या सह्यानं मी उडून जाऊ शकेन, मी तरून जाऊ शकेन. त्याच पद्धतीनं माझ्याकडं वशील असला काय आणि नसला काय, माझ्याकडं पैसा असला काय आणि नसला काय, माझ्यामध्ये गुणवत्ताच एवढी खच्चून भरली आहे की लात मारीन, तिथून पाणी काढीन, ही धमक माझ्यामध्ये आहे, हा आशावाद मी कमावलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला मार्गक्रमण करायचं आहे. त्यामुळे जर तरचे पाश नको आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही वाचता, बरोबर आहे, पॅडवरती त्यांचं चित्र वगैरे घेऊन तुम्ही त्यावरती कॉप्या करून पेपर लिहिता, बरोबर आहे. आता त्यावेळेस तो विचार आपण आचारामध्ये आणलेला आहे का? नाही आणला का? नाही. हा जो मी तुम्हाला सांगितला की त्यांनी जर तरचा विचार केला का? कोणताही मावळा घ्या, छत्रपती शिवाजी महाराज तर सोडाच, छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणताही एक मावळा घ्या, ईसाजी, संताजी, धनाजी, तानाजी, बाजी, मुरारबाजी, पर्वत प्रतापराव, हे कोणाचेही उदाहरण जर तुम्ही घेतलं तर सर्वांनी ते सगळ्यांसोबत जगले, पण लढताना काय लढले? एकटे लढले. आणि वीरमरण पत्करताना सुद्धा काय आहे, त्यांनी एकट्याने पत्करलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी विचार केला का, जरा दोन मावळे द्या, अजून जरा जास्त हे सगळ्यांनी फौज द्या एवढी,
हाई एवढं गजदळ घोडदळ पायदळ द्या असा त्यांनी विचार केला का? नाही. आज गड तट बुरुज जी आहेत ती एवढे शाबूत आहेत, एवढे सशक्त आहेत, दणकट आहेत, समर्थ आहेत, आपल्यासाठी ते इतिहासाचे हे गौरवशाली वारसा आपल्यासमोर उभा टाकलेला आहे की त्याच्यापासून प्रेरणा स्फूर्ती ताकद आपल्याला घ्यायची असते, ती मात्र आपण घेत नाही. आणि अशा पद्धतीनं इतिहास जर तुम्ही विसरला तर तुमच्या करिअरचा भूगोलसुद्धा काय होणार आहे हा बिघडणार आहे, हे तुम्ही यामध्ये लक्षात ठेवा. मग आम्हाला करायचं असतं, सगळं काही करायचं आहे, मला हे करायचं ते करायचं आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला घरच्यांकडून किंवा बाहेरच्या मित्रांकडून तुम्ही जे तुमच्या शेजारी कोण मैत्रीण बसलेली आहे त्याच्या स्वभावाचा आचाराचा विचाराचा तुमच्यावरती परिणाम होतो, बरोबर आहे. त्यामुळे मला कुणासोबत बसायचं आहे, कुणासोबत राहायचं आहे हे कसं महत्त्वाचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला एका बेडकाचं उदाहरण देईन की 100 बेडकं असतात आणि ते काय विचार करतात की मला हे एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे. मग भले भले माणसं म्हणतात की भल्या भल्या माणसांना ते एव्हरेस्ट शिखर जगातील सगळ्यात मोठं शिखर जे आहे ते सर करायला जमलं नाही. तुम्ही तर शेवटी बेड काय, सगळे जे आजूबाजूचे जे आहेत प्राणी पक्षी पशु ते सगळे म्हणतात की आम्हीसुद्धा प्रयत्न केला, एवढे पक्षी उंच उंच उडतात पण त्यांना ते शिखर सर करणे जमले नाही. तुम्ही तर शेवटी बेड काय, तुम्हाला जमणारच नाही, पण 100 बेडक्या आपल्या इरेला पेटलेले असतात, ध्येयाला ते पेटलेले असतात, झिंगलेले असतात पूर्ण आपल्या ध्येयानं, आणि ते ठरवतात की नाही आम्ही तो पर्वताचा शिखर जो आहे तो सर करणारच. 100 बेडकं जातात, त्यातले 50 बेडकं निम्मा एव्हरेस्ट शिखर सर होईपर्यंत त्यांची दमचाक होते आणि ते तिथून रिटर्न माघार. मग तिथं असा एक थांबा असतो विश्रामाचा, तिथं 50 बेडकं विश्राम करतात, ते त्यातून मग काही 25 जणच वर जातात, 25 चे 10 जण राहतात, 10 चे 5 जण राहतात, 5 चे 3 जण राहतात, आणि थोडंसं एक 10 फुटाच्या अंतरावर तो सर होत असतो शिखर, आणि त्या शिखरावरती जो आहे तो शिखर सर केल्यानंतरचा तो एक जो झेंडा असतो तो झेंडा विजयश्री आम्ही खेचून आणली याचा एक पुरावा म्हणून त्यांना उचलायचा असतो आणि सगळ्या जगाला दाखवायचं असतं की आम्हाला हे आम्ही हे पूर्ण केलं, आम्ही हे सिद्ध केलं. परंतु त्यातील 2 बेडकं म्हणतात की बाकीचे बरोबर म्हणत होते हे दोघं वेडी आहेत, तिसरा विचार करतो तो, दुसऱ्याला थांबवतो, दुसरा म्हणतो तो बरोबर म्हणतो आहे एवढं आपण 10 फूट जरी चाललो 10 फूट इज इक्वल टू माझं लाईफ, माझं आयुष्य आहे, त्यामुळे मला काय चालायचं नाही कारण रिटर्न बी तेवढं जायचं आहे, मी पूर्ण आराम करणार, मला काय तो झेंडा उचलणार नाही, माझ्यामध्ये त्राण शक्ती प्राण तेवढा राहिलेला नाही आहे. त्यामुळे ते बेडकं तशीच तिथं ते दोन्ही आहेत ते मागं राहतात. परंतु एक बेडूक त्यांचं न ऐकता जे आहे ते पावलावरती पाऊल पुढं टाकत 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 हळूहळू हळूहळू हळू जातो आणि तो जो झेंडा असतो विजयश्री खेचलेल्याचा पुरावा म्हणून तो झेंडा उचलतो आणि सगळ्या अख्ख्या जगाला दाखवतो की मी हा पर्वताचा शिखर जो आहे तो सर केलेला आहे. तसा तो रिटर्न होतो. मग असतातच खाली ई टी व्हीवाले आपले बालों का राज क्या, आपले गालों का राज क्या, बताओ बताओ तुम्हारे सक्सेस का राज क्या. मग सगळेजण गोळा होतात गर्दी, अगोदर तर सगळे काय करत होते नकारात्मक त्याच्यामध्ये भरत होते, बरोबर आहे. परंतु तो न ऐकता जो आहे तो शिखर सर करू लागतो. तो म्हणतो की तुझ्या यशाचं रहस्य काय आहे, काय आहे सक्सेस, म्हणजे आम्हाला सुद्धा तो त्याचं आचरण करता येईल काय, अशी गोष्ट असेल तुम्ही कोण सांगते काय असेल त्याच्याकडं. ठीक आहे, हार मारायची नाही, पुढं जिद्द, पुढं काय असेल इच्छाशक्ती, पुढं ॲटिट्यूड, पुढं यापैकी काहीही नसतं, त्याच्याकडे यापैकी काहीही नसतं. तुम्ही जे जे सांगताय जिद्द आत्मविश्वास चिकाटी आत्मविश्वास यापैकी काहीही नसतं, हेही नसतं, सगळं झालं, जिद्द चिकाटी आत्मविश्वास सगळं सगळं झालं. तो ते पर्वताचं शिखर सर करू शकला, तो यशस्वी होऊ शकला कारण तो जन्मतःच बहिरा होता. काय होता? बहिरा. हे त्याचं यशाचं खरं कारण आहे. ज्यावेळेस लोक म्हणत होती की तू नाही करू शकत, हे नाही करू शकले, ते नाही करू शकले, तू काय करू शकतोयस, तू की झाडगी पत्ती मुली म्हणतो ना आपण त्या पद्धतीनं त्याला असे म्हणत होते. परंतु तो त्यानं काय ऐकलं नाही, ऐकलं नाही कारण त्याला ऐकूच येत नव्हतं. आपलं ज्या कानामधून ते वाक्य जातात नकारात्मकतेचे, हृदयाच्या तारा झंकारतात, ते मेंदूकडे जातात, हा मार्ग आहे असा कळलं का नाही, आणि तो पूर्ण आपल्याला काय करतो, निष्प्रब करून टाकतो, आपल्याला हतबल करून टाकतो, आपल्याला कमजोर करून टाकतो, आणि आपण काय करत नाही. इंग्रजी गणित या दोन्ही विषयाबद्दलचं फॅड फक्त ग्रामीण नाही शहरी भागातसुद्धा आहे. 3 आपली पालुपदं नेहमी या वयामध्ये विद्यार्थ्यांच्या जिभेवर रुळलेले असतात, मग ते ग्रामीण असतील शहरी असतील. तुम्हाला काय काम सांगितलं, 3 वाक्य सगळ्यांकडं कॉमन आहेत ते, बघा किती साम्य आहे तुमच्यामध्ये विद्यार्थ्यामध्येच, इथला घ्या तिथला घ्या, नाशिक नगर पुणे कुठलाही घ्या, सगळ्यामध्ये एक साम्य आहे, 3
शब्द त्यांच्या जिभेवर आऊश म्हणजे 11वी 12वी तर रुळलेलेच असतात. मॅडमनं सरनं एखाद्या तुम्हाला काम दिलं की एवढे 5 पेजेस तुम्हाला उद्या लिहून आणायचे आहे. अयु पहिलं वाक्य काय असतं? आयु आयो, बरोबर आहे का नाही? हे वाक्य सगळीकडे आहे. दुसरं बघू पुढच्या पुढं, म्हणजे तुम्हाला हे करा, हे हे यामध्येच पार्टिसिपेट बरं का, वक्तृत्व स्पर्धा आहे, ही निबंध स्पर्धा आहे, ही नाट्य स्पर्धा आहे, बघू पुढच्या पुढं. कारण लहानपणापासून आम्ही काय केलेलं आहे, ज्यावेळेस बघू पुढं, मग आतापर्यंत 12 वर्ष तो बघू पुढं आलाच नाही. ज्यावेळेस पहिलीला ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं की उद्या थोडंसं नटून थटून या, आपल्याला इथं डान्स करायचा आहे, त्यावेळेस तुम्ही काय केलं, त्यात तुमच्या निम्मेजनाने काय केलं, हिथून गुडघ्यापर्यंत ते गुंडाळलं, हे कधी करायचं नाही, हे कधी करायचं नाही आयुष्यभर, आणि तसंच राहील, कधी केलं नाही. परत काय झालं, चला हे नाटक करायचं आहे, मग काय केलं, गुंडाळलं, बरोबर आहे. परत वक्तृत्व स्पर्धा, हे नाही जमत आपल्याला, गुंडाळलं, बरोबर आहे. परत गुंडाळत गुंडाळत त्या कोशामध्ये कम्फर्ट झोनमध्ये असा तुम्ही स्वतःला गुरफटून टाकला की मला हेच चांगलं वाटतंय, काही न करणं किती चांगलं आहे, कळलं का नाही? कारण तुम्ही कशासाठी करता हे सगळं, यश मिळवण्यासाठी. यश कशासाठी मिळवायचं? नोकरी मिळवणं. नोकरी कशासाठी मिळवायचे? पैसे मिळवण्यासाठी. पैसा कशासाठी मिळवायचा? बंगला गाडी चाकर नोकर घेण्यासाठी. ते कशाला करायचं? आरामात जगण्यासाठी. मग आता काय करतोय? आता काय करतोय? मला हे मला काय करायचं नाहीये, मला या कोशातून बाहेरच यायचं नाहीये. पण या वयामध्ये जे बौद्धिक समज आली त्याचा वापर करताय का? हातीच्या पिल्लाला जर साखळदंडानं करकचून बांधलं तर तो ते साखळदंड तोडू शकत नाही, कारण ते हातीचं पिल्लू आहे, त्याच्यामध्ये एवढा जोर जोश जोम नाहीये, ताकदस्फूर्ती प्रेरणा नाहीये की तो ते साखळदंड तोडू शकेन. त्याची त्याने इच्छा केली आणि तोडली असं होणार आहे का? नाही. पण तो हत्ती कले कलेनं किलो किलोनं वाढत जातो हळूहळू हळूहळू वर्षागणिक, त्याच्यामध्ये ती ताकद आलेली असते. त्यांना फक्त आता इच्छा करायचा अवकाश आहे की हे साखळदंड मला तोडायचं आहे आता, पण तो इच्छा करतच नाही, कारण लहानपणापासून फॅड बसलंय की मला हे जमणार नाही, कारण साखळदंड मी प्रयत्न केला लहानपणी पण मला जमलं नाही, आता मला जमणारच नाही, आणि जमणार नाही या विचारानं तो प्रयत्नही करत नाही, तो साखळदंड तोडूच शकत नाही. तुम्हाला काय वाटलं, मला हे जमलं नाही 5वीला, म्हणजे का 15वीला जमणार नाही का? तुम्हाला असंय का? नाही. तुम्ही स्वतःला त्या साखळदंडानं त्यावेळेस कर्कचून बांधून घेतलं, आणि अजूनही तो जो साखळदंड आहे तुमच्या न्यूनगंडाचे जे अविचारांचे कुविचारांचे जे खिळे आहेत तुमच्या मेंदूमध्ये अजून घट्ट रुतून तसेच बसलेत, ते निघता निघत नाहीयेत, ते उपटून उपसून काढायचे तुम्हालाच, कळलं का नाही? आता मला ती बौद्धिक समज आली नाही या वयात, मी खरं आणि खोटं यामधला फरक पाडू शकतोय, चांगलं काय वाईट काय हे मला रिझनिंग करता येते, रिझनिंग करता येते ना, लॉजिकल अँड लॉजिक अँड रिझनिंग माहिती आहे. रिझनिंग म्हणजे काय आहे, की चांगलं काय आणि वाईट काय हे कळतं तुम्हाला आता, बरोबर आहे. मग एवढी बौद्धिक सामाजिक मानसिक भावनिक समज आल्यानंतर इंटेलेक्च्युअल मेंटल इमोशनल लेवलची हे जे काही कोशंट आहे तुमचा, आय क्यू म्हणजे काय, इंटेलिजंट कोशंट, ई क्यू म्हणजे काय, इमोशनल कोशंट, मेंटल एम क्यू म्हणजे काय, मेंटल कोशंट, म्हणजे मानसिकता भावनिकता आणि बौद्धिकता, तिन्हीचा तुम्हाला विचार आता तुम्ही करू शकताय, आणि विचार करू शकताय तरीसुद्धा काय आहे, तुम्ही आता करू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला काय करून ठेवलेलं आहे, ग्रासित करून ठेवलेलं आहे न्यूनगंडानं. त्यामुळे इथं जे काही तुम्हाला आता बायोलॉजी असेल, फिजिक्स केमिस्ट्री असेल, आता मला शेवटचा तुम्हाला मी एक थोडासा रिव्ह्यू घेतो तुमचा, की तुमच्या किती जणांना जे आहे ते मेडिकल फील्डकडे जायचं, हात वर करा. आता हे जे हात आहेत 3 बस खाली, बाकीच्यांना इंजिनिअरिंग करायचे, इंजिनिअरिंग कोणाला करायचे हात वर करा. म्हणजे फक्त हे 4 उपयोगी पडलं लेक्चर. आता तुम्हाला सांगू का, बघ्यांची गर्दी वाढवणारे रक्ताच्या थरोळ्यात जर एखादा माणूस इथं विव्हळत पडलेला आहे तर त्याचे फोटो काढणाऱ्यांपैकी तुम्ही असणार आहात, बाकी ज्यांनी दोघाला हात वर केलं नाही. दोन्हीला मी दोनच प्रश्न विचारणार होतो, की मेडिकलला कोण जाणार आहे, 3 हात वर आले, इंजिनिअरिंगला कोण जाणार आहे, 1, म्हणजे बाकीचे ना मेडिकलला ना इंजिनिअरिंगला, असं आहे का? नाही आहे तसं. पण हात का वर केला नाही, कारण फक्त आता सध्या आमची भूमिका काय आहे, बघ्यांची आणि ऐक्याची, मला बघायचं आहे आणि ऐकायचंय, बस संपलं. घरी गेल्यानंतर पायाखालून चप्पल बाहेर काढायची, पाठीवरून सॅग बाहेर काढायची, आणि डोक्यातून विचार बाहेर काढायचे, आणि धाय मुकलून गादीवर पडायचं, एवढंच काय आता मला माहीत आहे. म्हणजे पायाखालून काय घालवायचं, चप्पल, आणि डोक्यातून काय घालवायचे, हे विचार. असं नका करू, चप्पल काढूनच जाऊ आतमध्ये, कळलं का नाही?
पण डोक्यातून हे विचार काढू नका. एखादा जर कुत्रा त्याची लाळ गाळत जर तुमच्या समोर उभा राहिला आणि तुम्ही जेवत असताना अर्धी भाकरी त्याला देण्याचं त्राण प्राण तुमच्या जर हातामध्ये नसेल तर आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही आहोत. बरोबर आहे की नाही? एखादा माणूस तिथं रक्तस्रावात पडला तर जर हॉस्पिटलमध्ये घेण्याऐवजी तुम्ही जर त्याला शूटिंग करू लागला तरीही आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचं नाही आहेत. बरोबर आहे. तुमच्या बुद्धीचा वापर करून अमेरिकन वासियांनी आकाशाला खेटणारी विमानं तयार केली असतील ही कदाचित. जपानवासींनी आपल्या विद्युतचा वापर करून समुद्राच्या तळाला खेटणारे पाणबुड्या तयार केल्या असतील कदाचित. परंतु जमिनीवर दोन माणसासारखं चालायला शिकलाय का तुम्ही भारतीयांसारखं? हा उभा सवाल कुणी टाकला होता? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी टाकला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक शिक्षक होते सुरुवातीला आणि हा शिक्षक पदावरचा माणूस तो कुठपर्यंत गेलेला आहे? राष्ट्रपती पदापर्यंत गेलेला तो व्यक्ती आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितलं की अमेरिकांनी आकाशाला खेटणारे विमानं तयार केले, जपानवासींनी आपल्या विद्युतचा वापर करून समुद्राच्या तळाला खेटणाऱ्या पाणबुड्या तयार केल्या, परंतु जमिनीवर भारतीयांसारखं दोन पावलं चालू शकले नाहीत. परंतु आज आपण भारतीय दुसऱ्यांचा आदर्श बनू शकतो का? नाही. हेही तितकंच महत्त्वाचं हा विचार करणं. त्यामुळे शेवटी गाडी जी आहे ती शेवटी माणुसकीपाशीच येणार आहे की आपल्याला हे जे सर्व करायचं ते यासाठी करायचं आहे. त्यामुळे जाता जाता चारच वेळी तुम्हाला सांगतो की अशा तुम्ही कमजोर होऊ नका, कारण आसवांच्या रांगोळ्यांनी सजावता येत नसतात पराक्रमाची रणांगणं. आसवांच्या रांगोळ्यांनी सजावता येत नसतात पराक्रमाची रणांगणं. हुंदके दाटलेल्या गळ्यांनी गाता येत नसतात बंदमुक्तीचे तराने आणि गुडघ्यात मान घालून पाहता येत नसतात आकाश कवेत घेण्याची स्वप्ने. यासाठी एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल होऊन जळावं लागतं आणि एवढ्या सत्यासाठी आपल्याला मशाल घेऊन पळावं लागतं, मशाल घेऊन पळावं लागतं. मॅडमसाठी, तुमच्यासाठी, सर्व क्लासेससाठी शुभेच्छापर शेवटची कविता सांगतो आणि थांबतो की संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटे सयेते वाहू दे आनंद वारे. स्वच्छ सारे मार्ग व्हावे आणि मनेही साफ व्हावी, मोकळ्या श्वासात येते जीवसृष्टी जन्म घ्यावी. अरे कष्टकरांची जात आपुली आपणही हे शिकलं पाहिजे, पिंपळाच्या पानासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. स्पंदनांचा अर्थ येते एकामेकांना कळावा, ही दुपार रोज यावी माणसाचा देव व्हावा. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हण आणि नुसतं लढ म्हण. शेवटचं तुम्हाला मी सगळ्याचा परिपाक सर्वांचा सार हाच आहे की तुम्ही जे ठरवलेलं आहे ते तुम्हाला आता बदलायचं नाही आहे. दोन्हीपैकी तुम्हाला एकच ग्रुप ठेवायचा आहे आणि फोकस एकाच गोष्टीवर ठेवायचा आहे. ज्यांनी हात वर केलेला नाही आहे ते बोर्डाची एक्झाम जर देणार असतील तर तुमचा उपयोग काही नाही, कारण मी पहिल्यांदाच क्लिअर केलेला आहे, बोर्ड हा फोकस नाही आहेच. आता कळलं का नाही? एन्ट्रान्स एक्झाम हाच फोकस आहे. त्यासाठी लागणारे सुरुवातीला तुम्हाला आता मी विषयाचं जास्त आता तुम्हाला मला मॅडमनं सांगितलं होतं की थोडंसं मोटिवेशनल स्पीच द्यायचं आहे. नंतर कधी योग आला तर माझे काही प्रेझेंटेशन्स तुम्हाला मी देईन, दाखवेन, त्याचा तुम्हाला वापर चांगलाच होईल. मोबाईलचा विधायक पद्धतीनं वापर करायचा, तुम्हाला विघातक पद्धतीनं नाही. टेक्नॉलॉजी आणि आर्टचा कॉम्बिनेशन करून, त्याचा कॉम्बो करून एक प्रोफेशनल कॉम्बिनेशन तुम्हाला करायचं आहे. कला आणि तंत्रज्ञान, कलासुद्धा मला आली पाहिजे आणि तंत्रज्ञान माझ्या फायद्याच्या, माझ्या कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या, माझ्या समाजाच्या फायद्यासाठी आलं पाहिजे. त्यासाठी तंत्रज्ञान मला वापरायचं आहे. त्यामुळं कलेचं आणि काय करायचं आहे, तंत्रज्ञानाचं काय करायचं आहे, असा कॉम्बिनेशन करायचं. म्हणजे काय करायचं? कॉम्बो करायचं. काय करायचं? कॉम्बो. आणि असा कसा नाही कॉम्बो, प्रोफेशनल. कळलं का नाही? म्हणजे काय होतं मग? प्रोफेशनल कॉम्बिनेशन, प्रोफेशनल कॉम्बिनेशन. त्याला शॉर्टमध्ये काय म्हणतात? कॉम्बो प्रो म्हणतात. काय म्हणतात? कॉम्बो प्रो. कळलं का नाही? त्यामुळे मला हे बी करायचंय, 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 सगळं करून सगळं करणार आणि हे माझा मुख्य व्यवसाय आहे तो तर मी करणारच. कळलं का नाही? अशा पद्धतीनं तुम्ही यशवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि कॉम्बो प्रो व्हा. काय व्हा? कॉम्बो प्रो. कॉम्बो प्रो हे माझ्या जुन्या यूट्यूब चॅनलचं नाव नाही आहे, फक्त कॉम्बो प्रो. दिस इज दी फिलॉसॉफी जी मी प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं विद्यार्थ्यामध्ये मुरवतो, झिरवतोय, हळूहळू तो प्रकार वाढतोय. म्हणजे कॉम्बो प्रो समजू लागला आहे शब्दाचा अर्थ काय लोकांना. आता सध्या
पीपीटी कॉलेज, आमच्या कॉलेजचं चॅनलवर तुम्ही जावा, तिथून सुद्धा तुम्हाला माझं हे सगळं ऐकायला मिळेल. साईबाबा कॉलेज, त्याचं नाव काय आहे? साईबाबा कॉलेज. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पीपीटी कॉलेज. काय आहे? पीपीटी कॉलेज. तुम्हाला काय वाटलं पीपीटी म्हणजे काय? ते टेक्स्ट घ्यायचं, स्लाईडवर टाकायचं भरमसाठ, तसं माझ्याकडे तुम्हाला टेक्स्टच दिसणार नाही. माझ्या टेक्स्ट याच्यामध्ये स्केच ड्रॉईंग वगैरे. आणि मॅडमला आता हे जे मी तुम्हाला भाषण केलं की नाही, एक 20-30% जे आहे की नाही, तुम्ही माझे, तुम्ही आज एक लखपती झाला असता. लखपती 1,00,000 रुपये तुम्हाला मी दिले असते आता, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असता तर. मी मॅडमला व्हिडिओ दिला होता, त्याने तुम्हाला पाठवला नाही, बरोबर आहे? पाठवला का? गुरु ऐका, गुरु पौर्णिमेचं व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे म्हणून मी त्यांना पाठवलं, बरोबर आहे? त्यांचे काही कामाच्या व्यापामुळं त्यांना, कारण वेळ नसतो ते म्हटले, बरोबर आहे? त्यामुळे त्यांनी पाठवलं नस, ते म्हटले पाठवायला वेळच नाही मला म्हटले ते. मी म्हटलं ठीक आहे, नमस्कार. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, नाही तुमचं काही चुकलं नाही, त्यांचंही काही चुकलं नाही. इथं मुद्दा असा आहे की मी ज्यावेळेस लिंक पाठवतो आहे तुम्हाला, ते गुरुपौर्णिमेचं जर तुम्ही माझं व्याख्यान ऐकलं असतं, आता पाठवितील ते तुम्हाला, ठीक आहे? मग तुम्ही ऐका, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला. मी तिथंही ते जाहीर केलं होतं, बक्षीस जाहीर केली होती, तिथंही कोण आले नाही. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असता, मला माहीत होतं का? मी त्यांना विचारला का येताना जाताना किंवा फोनवर, कुठे कधीच विचारलं नाही मी त्यांना, पाठवली का नाही लिंक, विचारलं नाही. मी म्हटलं बट पाठवा, ते काय म्हटले? हो, बरोबर आहे. मी परत काहीच विचारलं नाही आणि मी मोगम बोलायला लागलो की मला मला 1,00,000 रुपये जाण्याची भीती नव्हती का? होती ना. तुम्ही जर बरोबर उत्तर दिलं असं तर तुम्ही माझी गचुडी पकडून मला हे चल 1,00,000 रुपये मागितले असते, बरोबर आहे? पण नाही नाही, हा प्रश्न मी विचारणार आहे, हा प्रश्न मी विचारणार आहे, त्यांना माहीत होतं का? नव्हतं, बरोबर आहे. महत्त्वाचं आहे, त्यांनी तुम्हाला व्हिडिओ दिला का नाही मला माहीत नव्हतं, पण मी रिस्क घेतली. जर माहीत असेल, व्हिडिओ जर बघितला असेलच, ठीक आहे, सांगून दे उत्तर. मला फक्त हे समजून घ्यायचं होतं की व्हिडिओ पाठवला का नाही, तुम्ही ऐकला का नाही. पण तुम्ही शेवटी काय आहे, ऐकलेलाच नाही, असून दे. कोणतेही वैषम्य नाही, निराशा नाही, दुःख नाही. तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानवे, कारण काही जण मला स्वतःहून बोलवतात. ओके, मी त्यावेळेस आता सध्या मी 4-5 कामं आज एवढी जास्त होती मला, त्यामुळं सध्या मी या पेहरावा माझ्या तुम्हाला समोर दिसतोय ना, तर प्रोफेशनलच असतो मी नेहमी, बरोबर आहे? प्रोफेशनल असतो. पण मी शेवटी म्हटलं की आपल्याला जे बोलायचं आहे कंटेंट, मुलांना जर कंटेंट महत्त्वाचं असेल, पहिले 2-4 मिनटं जाऊन द्या फक्त, कंटेंटला ते बघतील. माझ्या टोपीकडं बघणार नाहीत, माझ्या गणारळाच्या झाडाकडं बघणार नाहीत, ते कंटेंटकडंच बघतील, हे मला माहीत होतं. त्यामुळे म्हटलं चला, कॅज्युअलमध्येच मला यावं लागलं, कारण मध्ये थोडासा व्याप झाला, थोडासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळं यावं लागलं. काही जणं बोलवतात, काहींना मी स्वतःहून सांगतो की मला बोलवा विद्यार्थ्यांसमोर. काही जणांनी खूप उशिरा बोलवलं, 1 वर्षानंतर, त्यांना मी अगोदरच सांगायचो कॉलेजमध्ये बोलवा, विद्यार्थ्यांसमोर उभं करा, पण बोलवलंच नाही, कळलं का नाही. आता मी आता संधी आली, त्यामुळं मला शेवटी उशिरा का होईना. आता जर कॉलेजचं जर सभागृह जर असला असता, अजून जर मुलं वेगवेगळ्या प्रकारची असली असती, तर अजून वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत तुम्हाला उदाहरणं देऊन मी तुम्हाला मोटिवेट केलं असतं. परंतु सध्या तुम्हाला जेवढं महत्त्वाचं आहे, आणि वेळ मलाही नाही तुम्हालाही नाही, वेळ खूप होत चाललेला आहे, बरोबर 7:01 बरोबर झालेला आहे, मला तेवढाच वेळ दिलेला होता. आणि त्यासाठी खरोखरच मला शब्द नाही आहेत तुमच्याकडं. तुमच्याकडे आल्यानंतर मला कसं वाटलं, खूप छान वाटलं, खूप चांगलं वाटलं मला, कृतकृत्य झालं, म्हणजे आयुष्य सार्थकी लागलं माझं, असं जवळजवळ झालेलं आहे. आणि मला नक्कीच आवडेल, पुन्हा कधी पुण्याला आलोच तर मी तुम्हाला विषयाचा मसुदा जो आहे त्याचा, पीपीटीज माझ्या, आता पीपीटी कॉलेज मी काय म्हटलेलं असेल, कुणी मी असं म्हणत नाही स्वतःला पीपीटी मॅन, मला सगळेजण म्हणतात, कळलं का नाही. कुणी स्वतःला पीपीटी मॅन म्हणून घेणं चांगलं वाटणार नाही त्याला, एखाद्या मी रेस्ट्रिक्टेड नाही त्यासाठी, पण मला लोक पीपीटी मॅन म्हणतात कारण माझ्या पीपीटीज त्या प्रकारचे असतात. तुम्ही नक्कीच पीपीटी कॉलेजवर जावा, आज घरी गेल्या गेल्या रात्री पीपीटी कॉलेज तिथं शब्द टाका किंवा पीपीटी मॅन टाका, मी याच लाल टोपीनं दिसेन तुम्हाला, असं हे असं माझी सिग्नेचर स्टाईल असं दिसेन. मग त्या मग तुम्हाला सांगतो की कसं ओळखायचं माझं चॅनल, पीपीटी मॅन टाकलं तर दिसेल. सगळे माझे व्हिडिओज बघा, त्यामध्ये एक लिंक आहे, तुम्हाला मी मॅडमला लिंक शेअर करेन, अख्खा सिलॅबस 150
व्हिडिओज आहेत, किती आहेत, 150. बेंबीच्या देठापासून पोट तिकिडीनं शिकवलेले आहेत, पोट तिकिडीनं असाच एक फळा होता. त्यांना माहिती आहे मॅडम, कळलं का नाही, रिलिंग पाठवली का नाही पाठवली. सांगायचा मुद्दा असा आहे की त्याच्या समोर मी एक ना एक मुद्दा, नीटचा सिलेबस माहिती आहे तुम्हाला, नीटचा सिलेबस बघायचा, हे पहिला पॉईंट, हा पहिला चॅप्टर आहे, 1.1, 1.2, 1.3, 1.4, म्हणजे पॉईंट वाईज घेतलेला आहे, पॉईंट वाईज. कळलं का नाही, मॅडमचं लेक्चर अटेंड करायचं दिवसभराच, आणि संध्याकाळी रात्री जी आहे निमांत एक तासभर माझं ते हेडफोन घालून बघायचं नीट. एकही कॉन्सेप्ट तुमचा अनक्लिअर राहणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि हा जर शब्द चुकीचा ठरला तर माझं नाव बदला, किंग सोडून किंग मेकर ठेवा. आणि खाली सही घ्या, ठीक आहे. शेवटी हे सांगतो की ती लिंक मी तुम्हाला पाठवेन, एकाच लिंकमध्ये सगळे व्हिडिओ आहेत, जेनेटिकचे हे 10 व्हिडिओ, मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्सचे हे 10 व्हिडिओ, त्यानंतर एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शनचे हे 10 व्हिडिओ, कळलं का नाही, त्यानंतर इव्होल्युशनचे हे 10 व्हिडिओ, रिप्रोडक्शन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम, नर्वस सिस्टीम, सगळ्या सिस्टीम्स, फिजिओलॉजी तर जास्तच देतो तुम्हाला, कारण डॉक्टर व्हायचं आहे, मेडिकलला जायचं आहे. आणि सगळ्यांनी एक्झाम द्या, मेडिकलची एक्झाम द्या. आता मॅडम बायोलॉजी शिकवतात ना, ते खूप छान शिकवतात मला माहीत आहे, मी त्यांना माझ्या लिंक पाठवत नाही, त्यामुळं हा थोडासा माझी पर्सनल निराशा आहे, तो भाग सोडा. परंतु जर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते त्यांनी जे मी जे सगळं भाषण केलं का नाही, हे मी बोललो आहे, बोलू बोलले का नाही, हे मी विचार आहेत माझे, आणि ते जे बसले ते आचार आहेत, म्हणजे या विचारांचं आचरण त्यांनी अगोदरच केलं आहे. मी फक्त बोललो आहे ना, मी केलेलं सुद्धा आहे, आता तुम्हाला माझ्याबद्दल जास्त माहिती नाही त्यामुळं, परंतु त्यांनी सुद्धा केलेलं आहे, त्यांनी सुरुवात केली. हा एवढा हा गाळा बघून, तुम्ही मुलांची ही संख्या, हे बेंच अरेंजमेंट, हा फळा वगैरे सगळं बघून सगळं ऑब्झर्व केलेलं आहे मी. आणि मला खूप असा गर्व आणि अभिमान वाटला मला, की मी थोडंसं मोटिवेट त्यांनाही थोडंफार, ते मला थोडं मोटिवेट करत, कारण आम्ही कलिग्ज आहोत, एकाच विषयाचं ज्ञान आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यांनी शेवटी त्यांना जे करायचं होतं, म्हणजे स्वप्न होतं, ते त्यांनी पूर्ण केलं, त्यांचा त्यांच्यापेक्षा जास्त आनंद हा मला आहे. आणि तुम्ही जे ज्यावेळेस 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर 2032 साली मला भेटायचं आहे, ओके, 2027 साली मी येणार आहे तुमच्याकडे, अजून घरात येणार आहे, तुमचे ॲड्रेस लिहून घ्या मॅडम यांचे, ओके. आणि मी बघणार आहे की कोण कुठं आहे, कळलं का नाही, 5 वर्षानंतर स्वतःला कुठं बघू इच्छित आहे तुम्ही ते आज ठरवा घरी गेल्यावर. 5 वर्षानंतर तुम्ही मला तिथंच दिसला पाहिजे. त्यांनी ठरवल्यासारखं केलं ना, आणि आपण ठरवल्यासारखं केलं, आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद काय असतो हे त्यांना माहिती आहे. सगळे दुःख ते विसरून गेले, काय असतील ते असतील, माझे प्रत्येकाचं औषध काही ना काही दुःख असतात, माझे औषध होते आहेत, पण ज्यावेळेस माझं ध्येय पूर्ण मी केलं त्यावेळेस दुःख विसरले जातात. त्यामुळं सक्सेस, व्हॉट इज सक्सेस, सक्सेस इज शेवटचं ठरवून. आता तुम्हाला एक कोटेशन सांगतो, ते लिहून घ्या, ध्यानात ठेवा, तिथे रेकॉर्डिंग आता लिहून घेऊ नका, रेकॉर्डिंग परत बघा तुम्ही, माझ्या चॅनलवर टाकणार आहे मी, मॅडम त्यांच्या चॅनलवर टाकतील, कुठंही बघा आणि लिहून घ्या. तुम्ही काय सांगा, सक्सेस म्हणजे काय आहे, सक्सेस इज नॉट लाईक द रेन ड्रॉप विच यू कॅन इझिली कॅच वेन यू जस्ट फॉल अंडर, वेन यू जस्ट स्टँड अंडर दी फॉलिंग रेन. सक्सेस इज नॉट लाईक अ रेन ड्रॉप विच यू कॅन इझिली कॅच वेन यू जस्ट स्टँड अंडर दी फॉलिंग रेन. म्हणजे यश आहे पावसाच्या थेंबासारखं नाही आहे, जे तुम्ही इझिली कॅच करू शकता पावसात उभा राहिला तर. सक्सेस इज नॉट इवन लाईक अ सनशाईन विच यू कॅन इझिली गेट वेन यू एक्सपोज टू ओपन सनलाईट. सक्सेस हे सूर्यप्रकाशासारखं सुद्धा नाही आहे, जे तुम्हाला इझिली मिळू शकतं ज्यावेळेस तुम्ही सूर्यप्रकाशात जाता, बरोबर आहे की नाही. बट द सक्सेस इज लाईक द वॉटर इन द वेल, इफ यू वॉन्ट टू टच इट, इफ यू वॉन्ट टू फील इट, इधर यू हॅव टू ड्रॅग इट आउट ऑर यू हॅव टू लिप इन टू इट, यू हॅव टू जम्प इन टू इट. हे सक्सेस म्हणजे काय, विहिरीतल्या पाण्यासारखं आहे, जर तुम्हाला त्याला स्पर्श करायचा असेल, त्याचा थंडावा गरम किती आहे ते बघायचं असेल, त्याला फील करायचं असेल, तर एकतर तुम्हाला त्यामध्ये उडी घ्यावी लागेल किंवा ते खेचावं लागेल, एकतर त्यामध्ये बुडी घ्या, उडी घ्या, किंवा मग ती विजयश्री खेचून आणा, बाय हुक ऑर बाय क्रूक, एन प्रकारे करायचं अगोदर. कसं करायचं, एन प्रकारे. आणि एन प्रकारे जर नाही झालं तर केन प्रकारे करायचं, पण एन केन प्रकारे करायचंच आहे. कळलं का नाही, कळ.
त्यामुळे कुरुक मार्ग म्हणजे कॉप्याचा मार्ग नाहीये हे ध्यानात ठेवा. ओके, हेच जे आज ॲब्सेंट असतील मुलं काही असतील एक दोन जण त्यांना तुम्ही सांगा, त्यांना हा व्हिडिओ दाखवा. तुमच्या कॉलेजमध्ये जे इथं क्लासला नाहीत त्यांना बी दाखवा, कळलं का नाही. त्यामुळं चार ओळी आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्याचे हात उपसून घ्यायचे नाही. त्यानं ज्या सढळ वृत्तीनं दिलेत त्या सढळ वृत्तीनं तुम्हाला पुढं हे पसरवायचं आहे. लिंक तुम्हाला टाकली जाईल, ती सगळीकडे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. ए बसा 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 खाली बसा, मॅम बोलणार आहे. सरांना मला एक गोष्ट सांगायची होती की मी लिंक मुद्दामून जाणून बुजून वगैरे टाकली नाही, कारण कॉलेजचे मेसेजेस भरपूर येतात, मुलं मेसेज बघत नसतात, आणि मी जर लिंक टाकली तर ते व्हिडिओ बघणार नाहीत हे पण मला माहीत होतं. त्यामुळे मी आत्ता सध्या नाही टाकलेली, लिंक टाकणार आहे पण जेव्हा मुलं स्टडीला लागतील त्यावेळी, कारण आत्ता जर लिंक टाकली तर ते असंच रेग्युलरचा मेसेज आहे म्हणून सोडून देणार आहेत. त्यामुळे थोडंसं मुलांनी मनावरती घेऊन जर अभ्यासायला लागले तर हळू मी एक दिवस लिंक सोडेन. हां, आहे माझ्याकडे. बाळांनो, विद्यार्थी हा आपला शिक्षण पद्धतीचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून प्रत्येक शिक्षक आपल्या परीने प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक कर्तव्य संपन्न असलेला असा शिक्षक आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले आहेत, प्राध्यापक मुबीन शेख सर. मी आपल्या क्लासच्या वतीनं सरांना एक छोटीशी स्नेहभेट देऊन सरांचं स्वागत करत आहे. पाठीमा सर या समोर या. बाबांची आम्ही एकदा करण्यात आहे डायरी संस्थान जी आम्ही आणत असतो. पुढच्या वर्षी नक्की जी आहे तुमच्या कॉलेज तुम्हाला इथं काहीतरी चांगलं होईल असं. सर पुढच्या वर्षी नाही, तुम्हाला याच वर्षी मी पुन्हा इन्व्हाइट करणार आहे बायोलॉजीचं लेक्चर घेण्यासाठी. कुणाची विद्यार्थ्यांचे काय कोणाचं फीडबॅक निघालं बोलणार आहे कोणी? आजचं लेक्चर कसं वाटलं किंवा सरांनी मगाशी सांगितल्यासारखं? हां, तुम्ही कम्फर्ट सरांनी सांगितल्यासारखं आपण सगळेजण कम्फर्ट झोनमध्ये आहात. तुम्ही नाही, मी सुद्धा अजून कम्फर्ट झोनमध्येच आहे. आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे, आणि आपलं जे एम आहे की नाही, कारण तुम्हाला माहीत आहे एम आपलं ठरवल्याशिवाय आपल्याला मार्ग दिसत नाही, बरोबर नाही. आणि त्यामुळे सरांनी ज्या दोन क्वेश्चन विचारले की इंजिनिअरिंग कोणाला करायचं आहे त्यावेळी एकच हातवरती आलेला आहे, आणि मेडिकल कोणाला करायचं आहे त्यावेळी तीनच हातवरती आलेले आहेत, कारण तुमचं एम जे आहे ते अजून ठरलेलं नाही आहे, बरोबर नाही. त्यामुळे आजच्या लेक्चरचं काहीतरी सार्थक व्हावं, आणि माझी एक अपेक्षा आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचं जे पण एम असेल, छोटं असो मोठं असो, ते ठरवायचं आहे, आणि त्या पद्धतीनं त्या मार्गावरती नाही का अभ्यास करून चालायचं आहे. लक्षात येते? ठीक आहे. सरांनी परवा दिवशी नाही का आमचं ज्यावेळी बोलणं झालं त्यावेळी मी सरांना सांगितलं होतं, सर मी ट्युशन सुरू केलेलं आहे आणि माझ्या क्लासमध्ये या तुम्ही एखादं लेक्चर घ्या म्हणून. तर सरांनी माझ्या शब्दांना मान देऊन ते त्यांच्या अमूल्य वेळातला वेळ त्यांनी दिलेला आहे, तर त्यांचं मी आभार मानते. आणि तुम्ही सगळेजण आत्तापर्यंत एवढा उशीर थांबलेले आहात त्याबद्दलही तुमचा आभार. ठीक, कोणाला बोलायचं आहे? या समोर या. तुम्हाला काय वाटलं लेक्चर ऐकून, किंवा तुम्ही मोटिवेट झालेला आहात का नाही, आता तुम्ही काय करणार आहात ते सांगणार आहात. ठीक आहे, आलिया. पाठीमागं कोण बोलणार आहे का आणखी? हॅलो, माय सेल्फ आलिया शेख. आज जैसे की सरने हमें बताया की कैसे करना चाहिए और एम जो एम है वही एम रखना चाहिए. तो मेरा एम था कि मुझे मेडिकल फील्ड में जाना था. कि सर ने जैसे हमें पूछा कि कौन मेडिकल फील्ड के लिए जा रहा है और कोई कौन इंजीनियरिंग के लिए जा रहा है, तो सर ने पूछा तो मैंने डायरेक्टली हाथ ऊपर किया कि मुझे मेडिकल फील्ड को जाना है. क्योंकि मुझे सर के जो
जो थॉट्स थे और जो सर ने जो मोटिवेट किया वो मुझे बहुत यूज़फुल हो रहा है अभी, और मैं बहुत मोटिवेट हो चुकी हूँ कि मुझे दूसरा कोई ऑप्शन लेना ही नहीं है, मुझे मेरे टारगेट पे और मुझे मेरे गोल पे ही जाना है। थैंक यू। इकड़े बोलना है का गौरव बोलायचं का? कोण बोलते मुलांच्या? आणखी कोण बोलणार आहे? गायत्री, तुमचं एम तुम्ही ठरवायचं आहे। थँक्यू सो मच सर की तुम्ही खूप भारी मोटिवेट केलं होतं, आणि मी सध्या खूप कन्फ्यूज होते की मी इंजिनिअरिंगला जाऊ की सायन्स फील्डमध्ये जाऊ, पण तुम्ही जसं मोटिवेट केलं ना की जे ठरवलं आहे ना तेच करायचं, सो म्हणजे आता म्हणजे मला थोडासा कॉन्फिडन्स आला आहे की म्हणजे मी काय ठरवलं होतं ना मला आता तेच करायचं आहे। सो थँक्यू सो मच, तुम्ही खूप खूप मोटिवेट केलं। बोला रे बाळा, तुम्ही मोटिवेट होणं सगळ्यात महत्त्वाचं। माय नेम इज राधिका संकोपा अँड थँक्यू सो मच सर, तुम्ही जे काही मोटिवेट केलं आहे ते ऑफकोर्स माझ्यावर त्याचा खूप असर झाला आहे। अँड ॲक्च्युली मी पण कन्फ्यूज झाले होते ह्या वर्षामध्ये, बिकॉज लास्ट इयर माझं काहीतरी एम होतं, अँड ह्या इयरमध्ये मम्मा अँड फॅमिली वगैरे सगळ्यांनी बोलल्यामुळे मी कन्फ्यूज झाले होते की ते ठेवू का नको, बट तुमची स्पीच ऐकल्यावर समजलं आहे की नाही, जे एम ठेवलं होतं ते चेक करायचं आहे अँड तेच करायचं आहे, कोणाचं काही एक ऐकायचं नाही आहे। सो थँक्यू सो मच। बोलायचं आहे आणखी कोणी? पकडायचं का मी? पकड समोर। राधिका आलिया गायत्री यांची नावं यो न यो, परंतु हे बोलल्यामुळं सदृढीकरण जे झालंय, आता तुमचं कसं होणार ना ते मोटिवेशन, दोन दिवसांनी निघून जाणार। ओके बसून का सर त्यांचं माहित आणि बोल ते फिक्स राहतं मग असं बोलल्यामुळे। तुम्ही एवढ्या सगळ्यांचा प्रशंसा केला ना, तर तुम्ही जबाबदार असता त्या गोष्टीसाठी, तुम्ही उत्तर देया, जबाब देया। सर सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद करतो, तुम्ही मोटिवेट केलं। तुम्ही एक बोललेलात की मेडिकल आणि इंजिनिअरिंग, तर अशा दोनच फील्ड नाहीत की आपण करिअर करू शकतो। माझं ठरलं आहे मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, गार्डनच्या फील्डमध्ये मला करिअर करायचं आहे, म्हणून मी हात नाही वर केला। मला मला ना डी फार्मसी पण करायची सर, पण डी फार्मसी मी साईडला ठेवणार आहे का? तर माझं ठरलं आहे आधी बसून की आपल्याला बिझनेसमॅनच व्हायचं, कसं पण काही पण करून। माझ्या वडिलांचं शिक्षण सर BA झालेलं आहे, काही नाही सर, शिक्षण केलं व पैसा कमी पडला, शेवट त्यांनी गार्डनमध्ये घुसले, आता त्यांना 40-50 हजार मंथली कमावत आहेत ते। थँक्यू सर, एवढंच बोलायचं तुम्हाला। नीलम हैदर अली नीलम बोला रे बाळा, तुम्ही मोटिवेट होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। ओके थँक्यू सो मच सर, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एवढं चांगलं मोटिवेट केलं, बट मी हिंदीमध्येच बोलेल कारण मला ते जास्त जमते। सो सर मैं पहले बहुत ज़्यादा कन्फ्यूज थी कि मतलब क्या करना चाहिए। नीलम बोराना, तो मैं बहुत ज़्यादा कन्फ्यूज थी कि मुझे क्या करना है, एंड मैंने नीट का प्रिपरेशन करना था मुझे, बट मैंने छोड़ दिया जस्ट बिकॉज फैमिली नहीं सपोर्ट कर रही है मुझे। तो मुझे आपने जैसा बोला कि BSc करना, मतलब ऑप्शन ही नहीं बचा मेरे पास। लेकिन मेरा बचपन से सपना है कि मुझे डॉक्टर बनना है, और फिर मैंने उसको छोड़ दिया। सोचा कि अभी फैमिली बोल रही है, लोग मतलब सब बोल रहे हैं कि तूने पहले तैयारी करनी चाहिए थी, अभी बहुत देर हो चुकी है, तो सब ने ऐसा बोला, तो फिर मैंने भी छोड़ दिया कि हाँ अभी नहीं होगा। लेकिन आज का जब मैंने ये सुना तो मुझे लगा कि नहीं, क्यों, मतलब मैं भी कर सकती हूँ, ऐसा नहीं है कि मैं नहीं कर सकती, बस मुझे थोड़ा सा कॉन्फिडेंस चाहिए था, गाइडेंस चाहिए था कि मैं लाइफ में कर सकूँ। सो आज के इस मतलब जो लेक्चर से मुझे ये तो समझ आ गया है कि मुझे अपने गोल पे ही फोकस करना है, चाहे कोई कुछ भी बोले। थैंक यू सो मच सर। बोलायचं आहे कोणाला? बॉईज मध्ये कोण बोलत आहे? यश आदित्य, अरे मला कॉन्फिडन्स लूज, अरे बोल बोल बोल, उभा राहा उभा राहा।
राव मला हॅलो सर, मला आहे ना, तुम्ही कसं म्हणले आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये जात नाही, तसं मला त्या फील्डमध्ये जायचं, मला गेमिंगमध्ये करिअर करायचं, कारण की मी फ्री फायर नेक्स्ट लेवल गेम प्ले करतो, एक टाईप नाही का त्याच्यातला बेताब बादशाह बनायचं, तशा टाईपचा गेम प्ले माझा, त्यामुळं मला स्वतःच्या घरी सर नमस्कार सर, माझं नाव आशिष ब्रदर आत्या सर, तुम थँक्यू सर, थँक्यू म्हणाल, मला इंजिनियर बनायचं माझं स्वप्न होतं, पण मला माझ्यावर विश्वास नव्हता की बनेल, माझं एक स्वप्न आहे इंजिनियर बनायचं, पण मला माझ्यावर कॉन्फिडन्स नव्हता की मी इंजिनियर बनेल, म्हणून आत्ता मी हातवरती नाव केला. तर सर मी तुमचं आत्ता हे लेक्चर ऐकून खरंच प्रयत्न करीन आणि एक एम धरण की मला इंजिनियर बनायचं आहे सर. थँक्यू सर. बाळानं तुमचा कॉन्फिडन्स थोडासा लूज आहे, पण एक सेकंड, कॉन्फिडन्स लूज आहे त्यामुळे तुम्ही एम तुमचं काय आहे ते ठरवलेलं नाही, पण तुम्हाला मी एक सांगते, विद्यार्थी दशा अशी आहे की विद्यार्थी दशेमध्ये आपण विश्व घडवू शकतो, त्यामुळे तुम्हाला जे ठरवायचं आहे ते याच एजमध्ये ठरवावं लागेल. गौरव बोलेल. तर इम्पॉसिबल शब्दाला इम्पॉसिबल नका म्हणू, आय एम पॉसिबल म्हणा. व्हेरी गुड. गौरव म्हणतो इम्पॉसिबलला इम्पॉसिबल नाही म्हणायचं, इम्पॉसिबलला आय एम पॉसिबल म्हणायचं. छान. व्हेरी गुड. सरांना मी एक रिक्वेस्ट करेल, सर बऱ्यापैकी मुलांना मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला पण जायचं आहे, पण इकॉनॉमिकल सिच्युएशनमुळे पण काही जण जात नाही आहेत पुढं, आणि त्यामुळे त्यांचं एम जे आहे ते फिक्स करता येत नाही त्यांना इकॉनॉमीमुळं. तर तुम्हाला जर ऑर्गनायझेशन माहीत असतील काही कास्टमधल्या असतात, तर तुम्ही त्यांना तसं गाईड करा. हां 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 बस खाली. त्यामुळे अभ्यास करून मार्क्स मिळवावे लागतात. तर मला हे न येणे हा मनस्थितीचा भाग आहे, तशी मनस्थिती तुम्ही करू नका. शिक्षण परिस्थितीवर कमी पण मनस्थितीवर जास्त अवलंबून आहे. तुम्ही हे तुमच्या हातात आहे नाही, पण ठीक आहे, पैसे असले नसले तुमच्या हातात नाही सध्या, पण मला हे जमणे, मला हे अभ्यास येणं, तुमचं जे काही समजणे हे तुमच्या हातात आहे, ते समजून घ्यायलाच पाहिजे तुम्हाला. एक तरी भाग दाखवा तुम्ही, एकतर हे दाखवा तुमच्याकडे ऍडमिशन घेण्यासाठी पैसे आहेत किंवा काय करा, तुमची प्रतिभा दाखवा. प्रतिभा आणि तुम्हाला ते सांगितलं की पैसा वशिला या प्रकारच्या निकषाला बळी पडू नका. तुम्ही तुमचा निकष काय असला पाहिजे, गुणवत्ता, मालमत्तेच्या जोरावर नाही तर गुणवत्तेच्या जोरावर. मालमत्ता नाही, काय आहे आपल्याला महत्वाची गुणवत्ता. आणि हे शेवटचं वर्ष एक ते म्हणतात ना हिंदीमध्ये, तासूर लेने वाली उमर, असर लेने वाली. अगर तासूर लेने वाली उम्र में अगर तुम इस बात को समझ लोगे तो ही हो पाएगा. मतलब ऐसा हमारा दिल दिमाग इतना पथरीला बन जाता है कि किसी धूप और छांव का असर नहीं होता बाद में. उन्हें कहीं बोलो कितनी मोटा महापुरुष है ना, वक्ता है ना, ओके, तुम्हारा मतलब ना साम दाम दंड भेद कहीं तुम्हारा विरोधात चालत नहीं, एवढा तुम्ही निगरगट्ट झालेला असता. ओके, मगरपट्टा आहे ना जवळ इथं, मगरमच्छ सारखं असं सांगायचा मुद्दा असा आहे की सध्या तुम्ही कोण जाय सगळ्यांना वय आहे तुमचं, पण असं एक वय येणार आहे, ठराविक वळण येणार आहे की तुम्हाला काहीच तुम्ही ऐकणार नाही कोणाचं. त्याच्या अगोदर तर या वयात तुम्हाला जे मॅडमने ऑर्गनाईज केलं ना, मी त्यांचं खरंच खरं उद्या तुम्ही धन्यवाद माना त्यांचे, मी तुमच्यासाठी एवढा प्रयत्न करत आहे. आणि मी आलोय फक्त विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासाठी झालेलो आहे, कारण ते म्हटले 12वीची मुलं आहेत, मला माहित होतं की हे जे एज आहे हेच रिसेप्टिव्ह माइंड आहे. मी एमएससीच्या लोकांना सांगू शकत ना ते ढिमवतील झाले असं, कसं काय मोठे मोटिवेट होत असं करून तुम्ही काही करत असत ना, तरी मोटिवेट झाला
सर मला इथं अजून एका व्यक्तीला धन्यवाद द्यायचं आहे, ज्या की म्हणजे आमच्या मॅम. तुम्ही आज आम्हाला स्पेशल मोटिवेशन केलं, पण त्या आम्हाला रोज मोटिवेट करत असतात, त्यांच्यामुळे आम्ही रोज इन्क्रीज होतो. पण म्हणजे नाही का, त्या रोज आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मोटिवेट करत असतात. तुम्ही आज स्पेशल केलं ते तर आहेच, पण त्यांचेसुद्धा धन्यवाद करायचे आहेत की ते रोज आम्हाला मोटिवेट करतात. मॅम प्लीज असंच असंच मोटिवेट आम्हाला करत राहा. आणि तुम्ही ऐकत राहा, नसेल तर मग मला बोलायचं सोडून मग मोटिवेटरला आणावं लागतं, कारण विद्यार्थ्यांचं एक असतं. आपले शिक्षक सांगतात ना अजिबात ऐकायचं नाही, बाहेरच्यांनी सांगितलं बिलकुल करतील. आज झालं की नाही, आज तुम्ही ठरवलं. ठीक आहे, अशा तऱ्हेने मी पुन्हा एकदा मुबीन सरांचं आभार मानते की त्यांनी वेळातला वेळ दिला मला इथं माझ्या मुलांना येऊन मोटिवेट केलं, आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सरांचं आभार मानते. आणि तुम्हाला